महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात काहीसा बदल करण्यात आला आहे। आता मंगळवार दिनांक 5 डिसेंबर पासून आपल्या मागण्या घेऊन सुरुवात झाली आहे। नंतरच्या टप्प्यात 18 डिसेंबरला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर 2 तास धरणे देऊन आगामी 28 डिसेंबर पासून बेमुदत संप सुरू केला जाणार आहे। मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त महसूल यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करीत तसेच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून यावेळी संघटनेच्या वतीने राज्य शासन व स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग 2 यांचे ग्रेट पे 4,800 रुपये करण्याच्या अनुषंगाने KP बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी समितीने बक्षी समिती शिफारस केली होती, ती मान्य करून त्या संदर्भातील शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावे अशी संघटनेची जुनी मागणी आहे। या मागणीसाठी 3 मार्च पर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते, मात्र महसूल मंत्री महोदयांनी हस्तक्षेप केल्यानंतर काही दिवसांनी ते आंदोलन मागे घेण्यात आले। पुढे मागणी मान्य करण्याच्या अनुषंगाने महसूल विभागाकडून सकारात्मक अभिप्राय सादर केल्यानंतर त्या प्रस्तावावर 5 एप्रिल रोजी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांची मान्यता घेण्यात आली। यापुढील कार्यवाही करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत प्रशासकीय कालावधी लागणार असल्याने हा संप मागे घेण्यात आला, परंतु अद्याप नायब तहसीलदार संवर्गाचे ग्रेट पे वेतन वाढीबाबत शासन स्तरावरून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित झालेल्या सदर आंदोलन पुन्हा सुरू करण्याच्या संघटनेस नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागला। आश्वासन नको, आश्वासन नको, नायब तहसीलदार यांना वाढीव ग्रेट पे मिळालाच पाहिजे। मंगळवारी प्रभारी विभागीय आयुक्त महसूल तसेच उपआयुक्त पुनर्वसन गजेंद्र बावने यांना यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। मी प्राध्यापक संजय खडसे, अमरावती विभागाचा सचिव तहसीलदार नायबदार संघटना, आज दिनांक 5 डिसेंबर 2023 अमरावती विभागातील सर्व तहसीलदार नायबदार उपजिल्हाधिकारी हे सामूहिक रजा काढून या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलनासाठी आलेले आहेत। या ठिकाणी आमचा तहसीलदार नायबदार तहसीलदारांचा ग्रेड पे वाढवण्यासाठी आम्ही एप्रिल महिन्यामध्ये आंदोलन केलं होतं, त्यावेळेस आम्हाला शासनाकडून आश्वासन दिलं होतं की आम्ही लवकर 1 महिन्याच्या आत आदेश काढू, परंतु अद्यापपर्यंत शासनाने याची दखल घेतली नाही, म्हणून याचा तीव्र लढा व्हावा यासाठी आज आम्ही सामूहिक रजा आंदोलन करत आहोत। आज आपण पाहतात की अमरावती विभागातील सर्व तहसीलदार नायबदार या ठिकाणी आलेले आहेत। आमचा जो वेतनाचा आहे तो आमचा सन्मानाची लढाई आहे, त्यामुळे आमच्या नायब तहसीलदारांना 4,800 हा ग्रेड पे मिळालाच पाहिजे। हा जर आदेश आम्हाला 28 तारखेपर्यंत मिळाला नाही तर 28 डिसेंबर 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार नायब तहसीलदार संघटना त्या ठिकाणी काम बंद आंदोलन करणार आहे। आणि मी या माध्यमातून सांगू इच्छितो की अमरावती विभागामध्ये 28 डिसेंबरपासून कुठल्याही प्रकारचं महसूल विभागाचं काम आम्ही करणार नाही आणि कुठल्याच पद्धतीचं काम करणार नाही जोपर्यंत आम्हाला आदेश मिळत नाही। याची दखल शासनाने घ्यावी आणि शासनाने नायब तहसीलदारांच्या वेतनाचा जो सन्मानाचा लढा आहे, स्वाभिमानाचा लढा आहे, तो आमच्या पदरामध्ये द्यावा, एवढी मी या माध्यमातून शासनाला विनंती करतो। मी वैशाली पाथरे, नायब तहसीलदार संघटनेची सदस्य। आज 5/12/23 रोजी आम्ही सर्वजण धरणे आंदोलनात सहभागी झालेलो आहोत। आमची मागणी ही 98 पासून जी आहे, 98 ला आम्हाला नायब तहसीलदाराला वर्ग 2 चा दर्जा दिलेला आहे, पण वेतन मात्र आम्हाला वर्ग 3 चेच दिलेले होते आणि तेव्हापासून आम्ही ही मागणी रेटून धरलेली आहे आणि 98 पासूनची आमची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही। मध्ये 3 एप्रिलला आम्ही आंदोलन केलं, बेमुदत आंदोलन होतं आणि आम्हाला त्यावेळी सांगण्यात आलेलं होतं की तुमचा हा जो आहे पॉझिटिव्ह प्रस्ताव हा पुढे गेलेला आहे आणि त्याला लवकरच तुमची मागणी जी आहे 48 ग्रेड पेची ती मंजूर होणार आहे, पण ती मागणी अजूनही मंजूर झालेली नाही। आमची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही, ही प्रतीक्षा आणखीन किती कालावधीसाठी राहणार ही आम्हालाही माहिती नाही आणि म्हणूनच 5 तारखेपासून आज आम्ही आज 1 दिवसाचं धरणे आंदोलन केलेलं आहे
आणि जर आमची मागणी मान्य झाली नाही तर 28 डिसेंबर पासून आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत। आम्ही फक्त शासनाची वाट बघतो आहे, आम्हाला आता फक्त लेखी आदेश हवा आहे, आम्ही तोंडी आदेशावर आमचं आंदोलन थांबवणार नाही। राजस्व अभियानाला आता सुरुवात होते आहे, पण जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही राजस्व अभियानाला देखील त्याच्यावर देखील आम्ही बॅन करणार आहोत। त्यामुळे आम्हाला 48 मागणी लवकरच आमची मंजूर व्हावी ही आमची शासनाकडून अपेक्षा आहे। या टप्प्यानिहाय आंदोलनाला घेऊन यावेळी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद माळवे, ग्रेड पे मंजूर झालेला नसल्याने हे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले आहे। तसेच राज्यस्तरीय बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या टप्प्यानिहाय आंदोलनानुसार दिनांक 18 डिसेंबर रोजी शासनास स्मरणपत्र देणे व जिल्हास्तरावर 2 तास धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। यासोबतच मागण्या मान्य न झाल्यास 28 डिसेंबर 2023 पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती देऊन यावेळी उपायुक्त गजेंद्र बावने यांना अवगत करण्यात आले। नायब तहसीलदार संवर्गाचे ग्रेड पे वेतनवाढीबाबतची कार्यवाही तात्काळ पूर्ण करून त्यांची अंमलबजावणी संदर्भातील आदेश निर्गमित करावे, अशी मागणी करीत यावेळी सुधीर खडसे व वैशाली पात्रे यांनी प्रतिक्रिया दिली।